आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बोरगाव बाबा ढंगवली दर्गा परिसरात गटार कामाचा शुभारंभ. 14व्या विद्या आयोगातून कामाला मंजुरी. युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ. निप्पाणी तालुक्यातील बोरगाव येथील बाबा ढंगवली दर्गा परिसरात नागरिकांची मागणी लक्षात घेऊन पंचायतीच्या 14व्या वित्तीय आयोगातून 4 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाचा शुभारंभ आज युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. गेल्या अनेक वर्षापासून येथील मुस्लिम समाजातील बांधवांची मागणी होती, याची दखल घेऊन या ठिकाणी हा निधी मंजूर केला आहे. मुजावर गल्ली ते मुख्य रोड पर्यंत हे काम करण्यात येणार आहे. यावेळी नगराध्यक्षा शोभा गौरवाडे, उपनगराध्यक्ष वसंत महाजन, अभय मगदुम, प्रदीप माळी, अण्णा पाटील, सुजाता पाटील, सुरेखा घाळे, नसीमा मुजावर, शिवानंद राजमाने, माणिक कुंभार, राजू गजरे, राजू मगदुम, मारुती निकम, अप्पा अक्युवाटे, बाळू मुजावर, फारुक मुजावर, बाबासो वठारे, शीतल गौरवाडे, अनिल गुरव, बाहुबली सोबाने, राजू गजरे, रमेश कुरळे, अप्पा मुजावर, लाकात मुजावर यांच्यासह अन्य उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी बोरगावहून शिवाजी भोरे. भागामधील जे इथं हे मुजावर वसाहत आहे, या सगळ्यांच्या ह्याच्यासाठी फार दिवसापासून पट्टण पंचायतीकडं त्यांची मागणी होती की आणि या दर्गा परिसरामध्ये त्यांच्या घर सांडपाणी वगैरे असलेले हे सगळं या परिसरामध्ये रस्त्यावर येत असल्यामुळं परिसरालाही त्याच्यापासून धोका होता आणि याचं गलीचे ह्याचं हे असल्यामुळं होत असल्यामुळं स्थानिक लोकांनी आम्हाला वारंवार या ठिकाणी याची मागणी केली होती. फार दिवसापासून ही मागणी असल्यामुळं आम्ही पंचायत एसएफसीच्या अंतर्गत याला 1.4 लाख रुपयाची निधी या ठिकाणी मंजूर केलेली आहे.